अनमोड घाट मार्ग वाहनांना सुरक्षित नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून हा रस्ता बंद करण्यात आला होता, तर सध्या अवजड गाड्या वगळता इतर वाहनांना सदर रस्ता खुला आहे। परंतु सदर मार्गाचे काम अर्धवट स्थितीत असून अनमोड घाटात पूर्वी काम केलेल्या दिलीप बिल्डकॉन कंपनीने बनवलेला रस्ता बऱ्याच ठिकाणी घाटात खाली उतरत असल्याचेही दिसून येत आहे। तर सदर घाटात संरक्षण कठडे नसल्याने व रस्ता अरुंद यामुळे समोरून एखादे वाहन अचानक आल्यास गाडी रस्ता सोडून जरा खाली उतरण्यासाठी गेल्यास गाडी दरीतच कोसळली जात आहे। तर असाच प्रकार मंगळवारी पहाटे 5 वाजताच्या दरम्यान अनमोड येथून गोवा येथे आयचर नामक 1109 वाहन कागदाचा कच्चा माल घेऊन जात असताना कर्नाटक हद्दीत समोरून वाहन आल्याने सदर वाहन थेट दरीत कोसळले। यामुळे जीवितहानी झालेली नाही, परंतु वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। निखिल असुकर, KNN सिटी न्यूज, रामनगर।